चला ऐकूया पंजाब नॅशनल बँकेची मागच्या 125 वर्षांची कहाणी. भारतामध्ये बँकेचा इतिहास 250 वर्ष जुना आहे आणि त्या अनुषंगाने पंजाब नॅशनल बँकेची स्थापना स्वतंत्रता सेनानी पंजाब केसरी लाला लाजपत राय आणि त्यांच्या सहकार्यांनी केली होती. या महान लोकांच्या जीवनाचा उद्देशच संकटांवर मात करून विजयाचा झेंडा फडकवणे हा होता. त्यांनी स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीच स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाची प्रगती आणि समृद्धीसाठी स्वदेशी बँक असणे अनिवार्य आहे हे ओळखले होते. त्यांनी राष्ट्राचा सन्मान आणि स्वदेशी आंदोलनाचा एक भाग म्हणून अविभाजित भारताच्या लाहोर शहरात अनारकली बाजारात 12 एप्रिल 1895 रोजी पंजाब नॅशनल बँकेची स्थापना केली. इंग्रजांच्या राजवटीमध्ये पहिल्या स्वदेशी बँकेची निर्मिती करणे नक्कीच कठीण होते. पंजाब नॅशनल बँकेला आपल्या 125 वर्षाच्या वाटचालींमध्ये अनेक संकटांचा सामना करावा लागला आहे. IC 1914 ते 1918 पर्यंत पहिल्या महायुद्धामध्ये भारताच्या अर्थव्यवस्थेचे खूप नुकसान झाले, ज्या जवळजवळ 94 भारतीय बँकांवर प्रतिकूल परिणाम झाला. 1929 मध्ये वॉल स्ट्रीट मधील घसरणीमुळे जगावर गंभीर आर्थिक संकट आले, तरीही पंजाब नॅशनल बँक प्रगतीपथावर चालत राहिली. 1947 मध्ये स्वातंत्र्याबरोबरच देशाच्या विभाजनामुळे पाकिस्तानातून आलेल्या आपल्या खातेधारकांना त्यांचे पैसे दिल्यामुळे बँक नुकसानीत गेली होती, तरीही बँक प्रगती करत राहिली आणि बँकेने विश्वासाला तडा जाऊ दिला नाही. त्याचप्रमाणे आज देखील PNB ला आलेल्या आर्थिक नुकसान भरपाई करण्यामध्ये काही अंशी सफलता मिळाली आहे. याचा पुरावा आहे बँकेचा सातत्यानं होणारा आर्थिक विकास. 1960 मध्ये रन ओन बँक सुरू झाले तर खाताधारकांचा बँकेवरील विश्वास उडाला होता आणि सतत 3 दिवस खाताधारकांनी बँकेतून आपले पैसे काढले होते. पण 3 दिवसातच पंजाब नॅशनल बँकेने आपल्या खातेधारकांचा विश्वास पुन्हा मिळवला आणि सगळे खातेधारक बँकेकडे परत आले. असेच January 2018 मध्ये एक असे वादळ आले ज्यात PNB ची नौका भोऱ्यामध्ये फसली होती. अनेक वर्षांचे कमावलेले नाव धुळीला मिळत होते. या संकट समयी पद सांभाळणे अत्यंत कठीण होते, पण संकटांचा सामना करण्याचा PNB ला वारसा मिळालेला आहे. वर्ष 2018 हमारे बँक के लिए कठिनाइयों पूर्ण और चुनौती से भरा वर्ष था, मगर पूरे PNB परिवार ने एकजुट होकर यह ठान लिया कि हमें इस नुकसान से जल्दी बाहर आना है. मिशन परिवर्तन को हमने लागू किया और जो लाभप्रदता का लक्ष्य है उसे 9 महीने के अंतराल के बाद ही दिसंबर 2018 में प्राप्त कर लिया. PNB से 70,000 अधिक कर्मचारी आणि 11 करोड अधिक ग्राहकांचा विश्वास आणि त्यांची मिळालेली साथ बँकेच्या कार्यकुशलतेची साक्ष आहे. We have had lot of challenges in the past and of course the challenges would be there in future too. But the way all of us have collectively faced and overcome the challenges by carrying out improvements in our systems and procedures is worth emulating. I thank you all for the hard work put in by you, which has contributed immensely for the prosperity of the bank and the nation. Punjab National Bank hi pratyek vargachi bank ahe. Punjab National Bank aplya 125va sthapana divshi aple sansthapak Lala Lajpat Rai ani tyancha sahakaryan prati punha ekda abhar prakat karte. Tyanchi himmat, tyanchi nirbhayata, त्यांचा आत्मविश्वास, त्यांचे विचार, त्यांचे तर्क, त्यांचे धैर्य आणि शौर्याला नमस्कार. सर्व संकटांवर मात करून PNB ला पुढे जाण्याची प्रेरणा या महान विभूतींकडून मिळते. माल रोड लाहोर, अंडर हिल रोड दिल्ली,
पार्लमेंट स्ट्रीट नवी दिल्ली, भिकाजी कामा प्लेस नवी दिल्ली। वेळेनुसार पीएनबी चे मुख्यालय बदलत होते। इसवी सन 2017 ला पीएनबी चे नवीन आणि मोठे मुख्यालय नवी दिल्ली द्वारका येथे सुरू झाले, जे अल्ट्रा मॉडर्न कॉर्पोरेट ऑफिस दिसत आहे। सीबीएसची सुरुवात करणारी पहिली बँक असण्याबरोबरच पीएनबीला अनेक नव्या गोष्टी सुरू करण्याचे श्रेय मिळते। वर्ष 1895 मध्ये लेखा परीक्षकांची नियुक्ती, सन 1944 मध्ये टेलर प्रणालीची सुरुवात, अतिरिक्त लाभ साझाकरणची स्थापना, भविष्य निधी योजनेची सुरुवात, वित्तीय समावेशचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी शाखांचा गावांमध्ये विस्तार करणे। इन अवर इव्हेंटफुल जर्नी Punjab National Bank has successfully overcome various challenges, each time emerging stronger and more resilient. Last year was challenging and we PNBians with hard work and unbeatable spirit successfully overcame it. Aaj Punjab National Bank 7000 peksha jaast shakhancha madhyamatun aplya karodo grahakanna run ani credit seva vetirikt vima online trading डिपॉझिट सर्व्हिसेस क्रेडिट कार्ड नगद प्रबंधक आदी सेवा देत आहे। डिजिटल बँकिंग प्रणाली अंतर्गत इंटरनेट बँकिंग, मोबाईल बँकिंग, ATMs, ATM असिस्ट, सिंगल टच बँकिंग, ऑनलाईन बचत खाते उघडणे, डेबिट आणि क्रेडिट कार्ड तात्काळ देणे, बल्क कॅश ऍक्सेप्टर कम ATM, 24 तास बिल घेण्याची सेवा इत्यादी प्रमुख सेवा आहेत। पीएनबीचे अजूनही काही फीचर्स आहेत ज्यांच्या माध्यमातून ग्राहकांना उत्तम सेवा दिली जात आहे। भारतामध्ये पीएनबीचे अस्तित्व सर्व प्रदेशांमध्ये आहे, तसे 7 पैकी 6 केंद्रशासित प्रदेशात देखील पीएनबीच्या शाखा आहेत। लक्षद्वीपमध्ये यावर्षी पीएनबीची शाखा सुरू करण्याचा प्रयत्न केला जात आहे। भारताच्या बाहेर UK, हाँगकाँग, UAE, कझाकिस्तान, भूतान, नेपाळमध्ये देखील पीएनबी आहे। जगातील 217 पेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय बँकांशी हिचे चांगले बँकिंग संबंध आहेत। भारत स्वतंत्र झाल्यानंतर पीएनबीने 7 बँकांचे अधिग्रहण केले आहे। आज पंजाब नॅशनल बँक हरित क्रांती पासून औद्योगिक विकासापर्यंत सर्वांमध्ये आपली महत्वपूर्ण भूमिका बजावत आहे। सरकारच्या विविध वित्तीय योजनांचे कार्यान्वयन करण्यामध्ये पूर्ण सहभाग देऊन अग्रणी भूमिकेत आहे। सरकारच्या विमुद्रीकरणाचे आव्हान आणि GST सफल करण्यामध्ये पीएनबीचे महत्वपूर्ण योगदान आहे। वित्तीय समावेशनच्या संदर्भात वित्तीय साक्षरतेच्या माध्यमातून गावापर्यंत डिजिटल सेवांचा विकास करण्यामध्ये पीएनबी महत्वपूर्ण भूमिका निभावते आहे। आज परिवर्तनशील वित्तीय परिवेश में बैंक सभी चुनौतियों का सामना करते हुए बड़े उद्योग घरानों के साथ साथ खुदरा व्यापारी, लघु उद्यमी, किसान एवं समाज के अंतिम छोर पर बैठे लोगों के लिए एक आशा का प्रतीक बन चुका है। पीएनबीच्या फार्मर वेलफेअर ट्रस्टच्या माध्यमातून ग्रामीण क्षेत्राचा विकास आणि रोजगार प्रोत्साहनासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत। पीएनबी द्वारा दिल्ली हॉकी अकॅडमीच्या विकासासाठी मदत करणे, खेळांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने हा एक स्तुत्य प्रयत्न आहे। पीएनबीच्या CSR कार्यक्रमाच्या अंतर्गत 2018 पूरग्रस्तांसाठी केरळ मुख्यमंत्री निधीमध्ये आर्थिक मदत केली गेली। हल्लीच कुंभमेळा 2019 देखील आर्थिक मदत केली गेली। या व्यतिरिक्त प्रेरणा कार्यक्रमाच्या माध्यमातून आवश्यकता असलेल्यांची सहायता केली जाते। पीएनबी सामाजिक सेवा जसे स्वच्छ भारत अभियान सफल करण्यासाठी देखील मदत करते। पीएनबीच्या कार्यकुशलतेचा सन्मान केला जातो हा तिचा इतिहास आहे। हल्लीच भारत सरकारतर्फे ईज रिफॉर्मच्या 5 मापदंडानुसार सर्वश्रेष्ठ बँक अवॉर्ड 2019 ने हाय पॉवर्ड कमिटी द्वारा सन्मानित करण्यात आले आहे। पंजाब नेशनल बैंक के 125वें स्थापना दिवस पर आप सभी को हार्दिक शुभकामनाएं। 125 साल के इस सफर में जहां बैंक प्रगति के शिखर पर पहुंचा, वहां हमें बहुत सारी कठिनाइयों का भी सामना करना पड़ा। पीएनबी परिवार ने कभी जश्न मनाया तो कभी कठिनाइयों का डटकर मुकाबला किया।
कितीतरी चढ उतार पार करताना 125 वर्ष पूर्ण करणारी पंजाब नॅशनल बँक आज देशातील पहिल्या रांगेतील राष्ट्रीयकृत वाणिज्यिक बँक आहे. जगातील सर्वात मोठ्या बँकांच्या सूचीमध्ये सामील असण्याचा आम्हाला अभिमान आहे. PNB विश्वासाचे प्रतीक, मोठ्या देशाची मोठी बँक.